जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत पाणी पुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार. कितीही दुष्काळ पडला तरी येणारी 25 वर्षे पाण्याची कमतरता भासणार नाही. मंत्री डॉक्टर सुजय गावित यांचे प्रतिपादन. मागील गेल्या 2 वर्षांपासून नंदुरबार तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे, त्यामुळे नंदुरबार शहराची तहान भागवू शकेल एवढा जलसाठा होऊ शकला नाही. सध्या उपलब्ध जलस्रोतांच्या मर्यादा लक्षात घेऊन येणाऱ्या 25 वर्षे वाढत्या लोकसंख्येच्या अंदाजाने नंदुरबार शहराला तापी नदीवरून शाश्वत स्वरूपात पाणी पुरवठा करणारी योजना महिनाभरात मंजूर करणार असल्याची माहिती आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी दिली आहे. ते आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, सहायक जिल्हाधिकारी नतिशा माथुर, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे व संबंधित यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंत्री डॉक्टर विजय गावित म्हणाले की सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात 2 ते 3 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतो आहे. येणाऱ्या 3 महिने पुरेल एवढाच जलसाठा सध्या शिल्लक आहे. शहराची वाढती लोकसंख्या व गरज लक्षात घेऊन तापी नदीवरून पाईपलाईनद्वारे विरचक धरणाच्या पाणी पुरवठा योजनेला जोडणाऱ्या योजनेचा सुमारे 150 ते 2.25 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 2056 पर्यंत वाढणारी शहराची लोकसंख्या विचारात घेऊन ही योजना तयार करण्यात आली असून प्रत्येक मनुष्याला दररोज 135 लिटर शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात राज्याच्या मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून या योजनेला मंजुरी घेऊन विधानसभा निवडणुकीआधी त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी सांगितले. या योजनांसाठी लागणाऱ्या सर्व तरतुदींचा प्रस्ताव येत्या 8 दिवसात प्रशासनामार्फत शासनास सादर करण्यात येईल असे यावेळी नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. नंदुरबार तालुक्यामध्ये सतत 2 वर्ष दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, त्यामुळे तलावामध्ये पाणी साठा होऊ शकला नाही आणि त्यामुळे आपण नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणामध्ये करू शकलो नाही. कधी 3 दिवसाआड कधी 2 दिवसाआड असं पिण्याच्या पाण्याची सोय आपण शहराला करतो आहोत. अजूनही धरणातला साठा फार कमी आहे. यावर्षी पाऊस पडला नाही तर मला वाटतं की धरणातलं पाणी 2-3 महिन्यासाठी आहे सध्या. त्याच्यानंतर दुष्काळाची बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल, पाणी टंचाई निर्माण होईल आणि म्हणून त्याच्यासाठी आपण तापी नदीवरून नवीन पाणी पुरवठा योजना तयार करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. त्याचा प्रस्ताव नुकताच तयार झालेला आहे. आपण तापी नदीवरून त्या ठिकाणी पाईपलाईन करून जी जुनी पाणी पुरवठा योजना आहे जी आपण वेतक धरणामधून पाणी देतोय तर त्यांना ती योजना आपण जोडणार आहोत. सर्वसाधारणपणे 150-250 कोटीची ही योजना आपण निवडणुकीच्या अगोदर मंजूर करून घेऊन त्याचं टेंडर कसं काढता येईल या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील. कारण पुढच्या काळामध्ये त्याची निश्चितपणानं गरज आहे आणि ती जर पूर्ण झाली तर मला वाटतं की नंदुरबार शहराचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सुटेल. दररोज नंदुरबार शहराला शुद्ध पाणी या ठिकाणी मिळेल, भरपूर पाणी मिळेल आणि त्यासाठी ही योजना आम्ही तयार करतो आहोत. 8 दिवसामध्ये याचं संपूर्ण प्रपोजल तयार होईल आणि ते तयार होऊन मी मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून ते मंजूर करून घेईन. We'll be right back.